तौसिफ शेख त्याला देऊया आपण मान ऑफ द मॅचचा अवॉर्ड. सुपर्ब शो तौसिफ शेखच्या फटकेबाजीने मात्र टॉप स्कोर पाहायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये आणि टॉप स्कोर सरळ बाय देऊन गेला अजिवलीला. चौथ्या फेरीमध्ये आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना खेळेल अजिवली संघ. चला टीम हडल भिंगारवाडी स्प्रेड अप व्हा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इनिंगला होईल सुरुवात. ऐकूया पुढच्या तीन ओव्हरसाठी दिनेशजी पाटील सर बेलोली यांचा आवाज. तर गणेशजी भोईर साहेबांच्या शुभासे या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देतोय तौसिफला. 42 धावांची खेळी साकारली या फलंदाजाने आणि एक चांगला झेल सुद्धा घेतला. अभिनंदन तौसिफ, पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तौसिफला अजिवलीला. आणि जाऊया मॅच कडे. चला लवकरात लवकर 15 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. ऐकूया दिनेशजी पाटील यांचा आवाज. या दरम्यान खऱ्या अर्थानं रायगड समाजक असोसिएशनचे कमिटी मेंबर्स, कोर कमिटी मेंबर्स आणि एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आवाज रोशन पाटील तारा यांना एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या आयोजकाकडून दिल्या जात आहेत. या स्पर्धेच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रवीण भुईर अँड टीम यांच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. एका बाजूला संघ असेल प्रियांक इलेवन नाईक ऑप्टिक्स कोहली वर्सेस महेश इलेवन भिंगरवाडी. पहिला चेंडू लक्षात घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकाने हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्या विशाल. 3 षटकांचा हा खेळ आहे. 3 षटकांचा भिंगरवाडी आणि कोहली. पहिला चेंडू गोलंदाजच्या मार्कवर साहिलने टाकला. 1 धाव आणि स्ट्राईकवर मात्र जाईल मुकेश नाईक. दुसरा चेंडू हा फटका चांगला आहे. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत जरूर आला आणि धाव मात्र मिळतात. इथे तब्बल 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा. 18 चेंडूंच्या खेळामध्ये कसा डाव राहील मुकेश नाईक अँड टीमचा विशालनंतर मात्र आज सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीनं. स्ट्राईकवर मुकेश नाईक, गोलंदाज साहिल. मोठा फटका इथे मात्र आता चांगला ट्रॅव्हल झाला आहे. चेंडूचा पाठलाग करण्यात येत आहेत परंतु इथं चेंडू थांबत नाही आहे आणि काऊकोणाच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. साठी नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम स्वीकारल्या सरळ फलंदाजी कारण त्यांना माहिती आहे की धावा इथे जमवायच्या आहेत आणि धावा जमवल्या तर धावा रोखण्याचं सामर्थ्य आमच्या गोलंदाजीमध्ये आहे. हा मात्र झेल चांगला आहे. काय सुरेख फटका लागवला होता. जरूर एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून हा फटकावायचा होता चेंडू परंतु सुंदर झेल टिपला आणि मुकेश नाईकचा संपवला खेळ. समीर भुईर नवीन फलंदाज. खऱ्या अर्थानं समीर भुईर आणि विशालनं चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. दोघांच्या चांगल्या धावा धावफळकावर लागल्या गेलेत.
परंतु ही गोलंदाजी मात्र साहिल जी चांगली आहे, साहिल जी गोलंदाजी चांगली आहे। एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता मुकेशने, तो फटका फसला त्यानंतर मात्र तो झाला बाद। अंधाबरकर धावा लागले ते आतापर्यंत 7, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावा धाबालकावरती आहेत, 18 चेंडूंचा पूर्वार्ध राहणार आहे। त्याच्यामुळे 3 षटकांच्या खेळामध्ये सचिन आणि टीम कशी गोलंदाजी करेल आणि विशाल आणि टीम धावा किती जमवेल। साहिल राईटम ओवर द विकेट, फुल टॉस चेंडू जोरदार अपील, प्लम पकडलाय, सरळ स्टंपच्या मध्ये पकडलाय, फुल टॉस चेंडूला दिशा देणं गरजेचं होतं परंतु फटका फसला आणि फलंदाज मात्र झाला बाद। षटकाचा खेळ संपते, 2 फलंदाजांना बाद केलं, साहिलनं चांगली गोलंदाजी राहिली आहे, धावा दिलेत, 2 बाद 7। नवीन फलंदाज संगम भोईरला आपण मैदानाकडे येताना आपण पाहतोय, अतिशय सुरेख खेळावा लागणार आहे आता, कारण ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिला आहे भिंगरवाडी संघाचा, त्या भिंगरवाडीचा संघाचा खेळ, गोलंदाजी ही मुख्य ताकद आहे या संघाची, ती ताकद दाखवताना आजमावताना आपण पाहतोय। 2 फलंदाजांना परतवले, परंतु एका बाजूला सगळ्यात मोठा स्टार खेळाडू जो स्ट्राईकवर आता राहील तो म्हणजेच विशाल, विशाल भोईर स्ट्राईकवर आहे। पहिल्या षटकामध्ये 7 धावा, मागच्या सामन्यामध्ये 47 धावांचा विस्फोटक खेळ विशालच्या माध्यमातून पाहिला होता। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक अप्रतिम खेळ राहिला होता, दोन्ही सामन्यामध्ये भरीव कामगिरी राहिली विशालची। सचिन लहाने गोलंदाजीच्या मार्कवर, लक्ष्मीकर पाटलला चेंडू, पंचाचा इशारा आला, व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव आणि 8 मजल मारली जातीये, 8 धावा। अजिवली संघाची वाईल्ड कार्ड एंट्री काय फायदेशीर आहे, उद्या अजिवली गावची जत्रा आहे, त्याच्यामुळे जत्रेचं सिलेब्रेशन कदाचित चांगल्या आनंदाने करू शकतील। एक पाऊल त्यांना पुढे टाकायचं आहे, पण त्यासाठी मग त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी कोणताच संघ येईल, पहिल्यांदा पकडायचं आणि मग आरडाओरड करायची, त्याच्यामुळे इथे मात्र कदाचित संधी मिळते की काय, कदाचित संधी मिळते की काय, पंत सांगतात की किसमिस किसमिस झालं होतं जरूर, चेंडू फळीमध्ये कॉन्टॅक्ट झाला, मध्ये किस झाला चेंडूचा फळीचा आणि तो किस मिस झाला यष्टरक्षक, त्याच्यामुळे विशालचा सुटलेला हा झेल काय रंग भरेल या स्पर्धेमध्ये आणि सामन्यामध्ये सुद्धा। सचिन लहाने गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा राईट आर्म राऊंड द विकेट, काय सुरेख चेंडू होता, नामी संधी उपलब्ध करून दिली त्यानं, हा चेंडू चांगला आहे, लॉंगच्या दिशेने चेंडू गेला आहे, एकच धाव मात्र मिळेल, एक संधी गमावली आहे, ही संधी आता काय नंतर कशा प्रकारचा रूप दाखवेल माहीत नाही, पण आतापर्यंत तरी मात्र प्रभावी कामगिरी राहिली गोलंदाजीची, धाबलकर धावा राहिलेत त्या 9 धावा, 2 चेंडू षटकातील आतापर्यंत संपलेत। गोलंदाज सचिन स्ट्राईकवर असेल संगम भोईर, बॅटची करा आणि आता नाही मिस करणार यष्टरक्षक, यष्टरक्षकानं मात्र संगमला केलंय बाद, शून्यावरती परतला संगम भुईर आणि फलंदाज झाला बाद। आशिष करावकर नवीन फलंदाज, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहे, परंतु ट्रम्पकार्ड खेळाडू अजूनही क्रीजवर उभा आहे, परंतु ह्या 3 षटकांच्या खेळामध्ये ना तुम्हाला मात्र एक एक चेंडू उपयोगी पडतो, परंतु मागच्या सामन्यामध्ये पहिला तौसिफ शेखचा खेळ अंतिम षटकामध्ये जोडलेला, 33 धावा, तब्बल 33 धावा अंतिम षटकामध्ये जोडल्या, आणि एवढंच नव्हे तर बाय 1 गेट 1 म्हणत एका सामन्यावर दुसरा सामनाही त्यांना बाय मिळवत सरळ दाखल झाला पुढे, त्याच्यामुळे चौथी फेरी तो संघ मात्र खेळेल, तिसरी फेरीची लढत सुरू आहे या 2 संघादरम्यान। ही चांगली गोलंदाजी आहे, अनुभवाची शिदोरी आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट ओपन खुळा गट खेळण्यामध्ये पट्टा येत असल्या सचिन मात्र
फिरकीचा ताल दाखवला जातोय, लेग ब्रेकचा उपयोग केला जातोय आणि राईट आर्म राऊंड द विकेट येत तो एक नवा अँगल बनवला जातो लेग ब्रेकचा आणि तो अँगलचा फायदा उठवत सचिन मात्र उत्तम गोलंदाजी करतोय. स्ट्राइकर फलंदाज पुन्हा एकदा सज्ज आशिष करावकर. इथे फलंदाज होतोय आणखीन बाद आणि सगळ्यात जमेचे बाप मात्र विशालला नॉन स्ट्राइक वरच ठेवलं जात आहे. ही रणनीती का आखली जात नाही, कोणत्या फलंदाजाला हे का समजत नाही की मला स्ट्राइक वर त्याला हाणायचं आहे, परंतु विशाल मात्र नॉन स्ट्राइकला राहत स्ट्राइक वर फलंदाज सगळे बाद होत आहेत. एक सामना पाहिला प्रवीण तुम्ही आणि सगळ्यांनी, 21 धावांवर नॉट आउट असलेला संघ 22 धावांच्या ऑल आउट झाला. ही सगळ्यात मोठी जमेची बाब सांगडे संघाच्या सांगडेच्या टुर्नामेंटमध्ये पाहिली. 21 नॉट आउट 22 ऑल आउट. धर्मेंद्र घोगरे फक्त नॉन स्ट्राइकला एकटक एकटक न्यायालयात राहिला. कसा खेळ सुरू आहे त्याच्यामुळे हे रेकॉर्ड्स असे राहतात काही आठवणीत. तुम्हाला इथे धावा जमवण्यासाठी आपला चांगला खेळाडूला स्ट्राईकवर आणणं गरजेचं असतं. कारण यंदाच्या मौसम तर निलेशनं गाजवला आहे. निलेशचा बहारदार खेळ खूप सुरेख राहील. निलेश भोईरचा भारत संघाकडून पहिली 50 किंजल ट्रॉफीमध्ये त्यानं ठोकली आणि तिथून मात्र चांगला आणि उबदार खेळ त्याचा राहिला आहे. त्याच्यामुळे ज्या दिवशी प्रवीण खेळतो त्याच्या प्रवीणला स्ट्राईक द्यायची, ज्या निलेश खेळतो जयेश खेळतो त्यांना स्ट्राईक द्यायची. आपला संघ सहकारी जो खेळतो ना त्याला आपण स्ट्राईक देत चला. बाईकचा खेळ आपल्या संघामध्ये होता कामा नाही प्रवीण सर. बाईकचा खेळ ज्या दिवशी संघामध्ये झाला ना तुमचा गेम संपला म्हणून समजा. अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. या चेंडूवर सुद्धा धाव नाही आहे. या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली. एक वाईट आणि एक सिंगल धावा आल्या फक्त 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावाकडे धावा लागतायत. निव्वल 9 धावा. चला वेळ नाहीये. 3 षटकामध्ये तुम्हाला टीम मीटिंगसाठी अजिबात अलाव केलं जाणार नाही. कारण प्रवीण सर मी नक्की सांगतो भलेही पटेल न पटेल, ज्या दिवशी आपल्या खेळामध्ये आपल्या टीममध्ये बाईकचा खेळ सुरू झाला ना त्या दिवशी 2 टीम व्हायला वेळ लागत नाही. अनुभव आहे. त्याच्यामुळे बाईकचा खेळ आपल्या संघामध्ये येऊ देऊ नका असं माझं प्राथमिक आणि सरळ मत आहे. ज्या दिवशी जो असा खेळाडू चांगला खेळतो त्याला खेळू द्या, मनापासून खेळू द्या. कारण जिंकणार तुमचा गाव आहे आणि बाईक जिंकणारा ही तुमचाच संघ सहकारी आहे. कारण असे बाईकचे खेळ मी बऱ्याच वेळा पाहिलेत आणि बऱ्याच वेळा मग ते संघ मात्र अडचणीमध्ये येतात आणि मग बाईक तर नाहीच मिळत, ट्रॉफी नाही मिळत. त्याच्यामुळे बाईकच्या खेळापेक्षा सांघिक खेळ खेळायला सुरुवात करा आणि एकत्र या, टीम एकत्र ठेवा, गावाची टीम एकत्र राहिली पाहिजे यासाठी अहोरात्र झटा, प्रयत्न करा आणि मग मात्र गावाला यश संपादन करून द्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 9 धावा धावपळकावरती लागलेत. एक मेव ट्रम्प कार्ड मी नेहमी सांगते, विशाल घरा सुटलेला एक झेल आहे, परंतु या षटकामध्ये धावा किती जोडल्या जातील. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. प्रत्येक गायकर आणखीन एक चांगला गोलंदाज, परंतु स्ट्राईकवर तेवढाच आक्रमक बाईक कमावलेला खेळाडू विशाल विशाल भोईर. सुंदर 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 डोळ्याची पापणी मिटते नाही मिटते तो पण चेंडू विसावला इष्टाच्या हातामध्ये. भरधाव वेगानं जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होतीये. सुरेख गोलंदाजी केली जातीये. हा चेंडू टाकला निर्धाव. 2 खेळाडू आमने सामने त्यांच्या नावावरती एक एक बाईक आहे. फुलटॉस चांगली सेविंग जरूर आहे. मैदानावरचे शब्द इथपर्यंत कानी आलेत, परंतु हा पार्ट ऑफ गेम आहे. त्याच्यामुळे हे राहणार प्रत्येकाला वाटतं. झेलसाठी प्रयत्न व्हायला हवा होता असं त्याला वाटतंय आणि खऱ्या अर्थानं मात्र चांगलं सेव्ह केलंय. क्षेत्रक्षकानं 2 धाबा. विशालच्या बॅटमधून धाबा आल्या. 2 11 मजल मारली जाते आहे. येणारे 4 चेंडूमध्ये किती आव्हान उभं केलं जाईल. गोलंदाज मात्र प्रतीक कायकर. हा फुल टॉस टाइम नाही करता आला विशालला आणि राहत की सास सोडली आहे मी म्हणेन की प्रतीकनं. कारण मोठी विकेट्स कमावली. वायडेश मिडविकेटला झेल देत परततोय विशाल भोईर.
फिल्डिंग लावून घ्या लगेच, टीम मीटिंगला नाही चालाव, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज दशदर्शन लावा. फलंदाज क्रिकेट रवाना होतोय, येतोय चिंतामण नाईक. चिंतामणी नाईक स्ट्राईक वर. खऱ्या अर्थाने या सामन्यात मात्र कोहली संघाच्या फलंदाजीला ब्रेक लागलाय, परंतु उत्तरार्धामध्ये धावांचा डोंगर उभा आतापर्यंत नाही झाला. ज्या उभ्या राहतील ना, तर मुकेश नाईक आणि टीम त्या वाचवण्याचा जीवा पाड प्रयत्न करतील. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे कवळच्या दिशेनं. शतरक्षक, शतरक्षक ताच पडले जात आहेत. सिंगलला डबल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तो सांगतो की माझी खाली पहा, इथे खराब जागा आहे. परंतु मित्रांनो, एक्सप्लेनेशन देण्याची वेळच नाही तुमच्यावर येणार, कारण त्याचा कोणी विचारत नाही तू काय पडलाय की धरलाय. बॉल फेक हा एकमेव हेतू असतो, पकडायचा ना उचलायचा ना फेकायचा. या चेंडूवर धावा आल्या दोन, दोन्ही धावसंख्या धावकर धावा लागल्या 13 धावा. राईट आर्म राउंड द विकेट. सुरेख, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी अक्षरशः जकडून ठेवलं जात आहे. फलंदाज होत आहे रनआउटच्या रूपानं बाद. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलला आणि सरळ लावला नॉन स्ट्राइक एंडच्या स्टिकला. फलंदाज होईल बाद. चेंडूचा खेळ आता पण शिल्लक राहिला, तो म्हणजेच एक. दाभोलकर धावा लागलेत 13 धावा, 13 धावा. या चेंडूवरही मोठा फटका येत नाहीये, म्हणजे धावा येतील तब्बल दोन. थोडा चाचपडला, एकच धाव कदाचित आली असती, परंतु प्रतीक चाचपडला. धावा आल्या दोन, 15 धावा दाभोलकरती लागल्या. येणारे चेंडू 18 आणि 16 धावांचं आव्हान आहे. मित्रांनो, कमी धावांची आव्हानं नेहमी अवघड बनताना पाहिलंय. मुकेश नाईक अँड टीम या धावा अवघड बनवेल का? मुकेश आपला षटक अप्रतिम टाकत या सामन्यात एक कमबॅक मिळवून देईल का? की साहिल, प्रतीक, सचिन हे मंडळी या धावांचा पाठलाग सहज करील? ऐकूया उत्तरार्धामध्ये. 18 धावा जमवायचे, त्या 16 कशा धावा जमवल्या जातील? तत्पूर्वी आजुळी संघानं रिपोर्टिंग करायचे. आजुळी संघाचा संघनायकांना लगेचच रिपोर्टिंग करायचे. ऐकूया आपण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. दीपक पाटील सरांचा आवाज, आवाजापूर्वी डीजे मास्टरला एक संधी. हॅलो, चांगली बॉलिंग केली भिंगरवाडी संघानं आणि हा स्कोर कार्ड मात्र थांबवलाय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 15 धावा करू शकला कोहली संघ, लढावा लागेल. मागचे दोनही सामने आपण पाहिले, सेकंड राऊंड मधले 50+ रन्स झाल्या. या मॅच मध्ये आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता कोहली संघानं, परंतु हा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगितलं भिंगारवाडी संघानं. चांगली बॉलिंग साहिल असेल, सचिननं तर फक्त 2 धावांचं षटक टाकलं. शेवटच्या षटकामध्ये प्रतीक 6 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पाहूया लो स्कोरिंग मॅच. आता मात्र कोहली संघ, मुकेश नाईकचा संघ मात्र कशा पद्धतीनं पुढे नेतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल.
सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये भिंगारवाड़ी संघाकडून सचिन आणि प्रतीक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल मुकेश नाईक। फुल टॉस होता टाइम करता आला नाही। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत। इनफील्ड मध्ये सिंगल येते। एकरी धावेने सुरुवात झाले। विकेट्स बऱ्याच टाकल्या पहिल्या इनिंग मध्ये। आपण पाहिले तर एका पाठोपाठ एक फलंदाज गमावले आणि त्याचमुळे प्रेशर वाढत गेलं आणि त्याचा फायदा मात्र झाला भिंगारवाड़ी संघाला आणि म्हणूनच कोहली संघाला मात्र 15 वर थांबवलं गेलं। इकडे पाहूया चांगला फटका पाहायला मिळतोय। वाडीश लॉंग ऑफ पुढे येत असताना क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी। तोपर्यंत मात्र सहजतेने 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात। दुहेरी धावांचं योगदान। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 या आकड्यावर। आता आजिवली संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार आणि यासाठी मात्र ही फाईट सुरू आहे। आजच्या रात्रीमधून सुपर 4 साठी क्वालिफाय कोण करतंय हे 3 संघ शेवटचे उरलेत। कोहली संघ भिंगारवाडी आणि आजिवली। फुल टॉस आहे। यावेळेस लॉफ्ट केला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक। मिडविकेटचा बराच धावला जेल सुटला आता मधून। इकडे 2 कंप्लीट होतात। मुकेश नाईक थोडासा नाराज आहे। डीजे आकाश रात्रीमध्ये त्यांचं आगमन झालंय। त्यांचं सहर्ष स्वागत। आज चांगलं मनोरंजन केलं डीजे आकाश यांनी त्यांचे संपूर्ण सहकारी। 5 धावा धाव फलकावर। मुकेशचा हा बॉल इकडे मात्र पहा वेगवान चेंडू होत आहे लागले आणि यष्टीरक्षकाकडे छेल टिपला जातोय। फलंदाज होईल बाद पहिला धक्का भिंगारवाडी संघाला। विकेटचं पतन झालंय 5 या धावसंख्येवर। टार्गेट फार मोठं नाहीये। 16 धावा करायच्या त्या मॅच मध्ये चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी भिंगारवाडी संघाला। पहिला धक्का बसलाय जरूर प्रतीकच्या स्वरूपामध्ये। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत तिसऱ्या क्रमांकावर येत असताना। गोलंदाज मुकेश नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक व फुल टॉस होता हलक्या हाताने। यावेळेस मात्र ऑन साइड ला वळवलंय। मिडविकेट कडे सिंगल येईल। 1 धाव काढली जाते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। खात उघडेल तो प्रशांत। 6 धावा स्कोर कार्ड वर। 6 धावा झाल्यात अजूनही 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। 5 चेंडू संपलेत। चांगली बॉलिंग करत असताना मुकेश नाईक। धावांचं पाठबळ नाही आहे। निदान 25-1 धावा 3 ओव्हर्समध्ये असायलाच हव्यात। यावेळेचा हा चेंडू पहा अगदी चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता। लेग बायचा इशारा येत असताना एक्स्ट्राजमध्ये बढोतरी। आणखीन 1 धाव। पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 धावा 7 रन्स ऑन बोर्ड। अजूनही 9 धावांची गरज आहे। इकडे कोहली संघाला हे दुसरं षटक जे आहे ना फार निर्णायक ठरणार आहे या मॅचमध्ये। या दुसऱ्या ओव्हरमध्ये असंच 2-3 धावांचं जर षटक हाताळलं गेलं तर कमबॅक करता येण्यासारखं आहे मॅचमध्ये। आणि मुकेश तेच सांगत असताना आपल्या सहकाऱ्यांना इझी बिलकुल घेऊ नका कारण इकडे मात्र जर मेहनत घेतली संघर्ष केला तर क्रिकेटमध्ये बरेचसे मोठे उलटफेर पाहायला मिळत असतात आपल्याला सातत्यानं आणि तोच आत्मविश्वास आता मात्र आपल्या सहकाऱ्यांना देत असावा। दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क पर विशाल भोईर येतोय। मागच्या मॅच मध्ये विशालनं फार चांगल्या धावा कुठल्या होत्या। या मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा होत्या परंतु 4 धावा काढू शकला। मुकेशनं 6 केल्या। दोन्ही मॅच मध्ये मुकेशच्या बॅट मधून फारसे चांगले स्ट्रोक निघाले नाही आहेत। मागच्या मॅच मध्ये 0 वर बाद झाला होता। भिंगारवाडी संघाच्या 3ही गोलंदाजांनी खरं तर चांगली कामगिरी केली आणि त्याचमुळे थोडासा मजबूत स्थितीमध्ये भिंगारवाडी संघ। ड्राईव्ह केलाय टॉप ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना 1 धाव येईल। हेच करायचं आहे भिंगारवाडी संघाला सामना जिंकायचा आहे।
फार मोठे कष्ट घ्यायची गरज नाहीये. प्रत्येक चेंडूमागे सिंगल कशी येईल हे जरी पाहिलं नाही इकडून, तरी सहजतेने मात्र या धावाचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो. अजिरो टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण मंचावर या. कट केला यावेळेस, मात्र टॅप केलं होतं. शॉर्ट थर्ड मॅनला थोडीशी मिसफील पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि या दोन धाबा पूर्ण होत असताना या धावा देऊन कसं चालेल. कोहली संघ अगोदरच धावांचा दुष्काळ आहे, पण त्या 13वा महिना इकडे. दहा धावा धावफलकावर, सहा धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पिंगरवाडी टीमला. अजिवली टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा प्लीज. कट केला यावेळेस, मात्र शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपलाय त्या ठिकाणी आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय, विजय होता त्या ठिकाणी. दहा वर दुसरा धक्का, सहा धावांची अजूनही गरज आहे पिंगरवाडी टीमला. साहिल लहाने नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना सहा धावा अजूनही करायच्या आहेत. नऊ बॉल आणि सहा धावांची आवश्यकता. इकडे तीन चेंडू जर चांगले पडले कोहली संघाकडून जास्तीत जास्त एक दोन धावा तुम्ही देऊ शकता तीन बॉल मध्ये, आणि असं काही घडलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये धावा राहू शकतील. मॅच कधी फिरेल ना, सामने कधी फिरतील क्रिकेटचे सांगूच शकत नाही आपण. असे बऱ्याच वेळेला असे मॅचेस सुद्धा डिफेंड झाल्यात. बघूया काय घडते या मॅच मध्ये. इकडे फार मोठा धोका घ्यायची सुद्धा गरज नसेल भिंगारवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. चांगली बॉलिंग राहिली, आता मात्र चांगली बॅटिंग करायची आहे. सहा धाबा अजूनही दूर आहे. गोलंदाज तयार विशाल भोईर. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज पाहायला मिळतात आणि त्याच्यामधलाच तर हा सामना नाहीये ना, अशी सुद्धा शंका आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये येत असावी. आठ बॉल सहा धावांची आवश्यकता. इकडे पहा कवसला चांगला फटका. क्षेत्रक्षक आहेत कवा पॉइंटला. दुसऱ्या धाब्याचा कॉल, वेगानं धावलाय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या दोन धावांच्या बरोबरीनं आता मात्र टीमची टोटल 12 या आकड्यावर. चार धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पाठबळ नाहीये गोलंदाजांना फारसं मोठं, तरी सुद्धा या पाठबळामध्ये लढलं जात आहे. 15 धावांमध्ये सुद्धा चांगली फाईट देत असताना कोहली संघाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. साहिल लहानेच्या दोन धाबा अतिशय महत्वपूर्ण. विशालचा हा बॉल अर्जन टेकन विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 यावेळेस मात्र बसत असताना टीम भिंगारवाडी संघ टेन्शन अजूनही आहे मॅच मध्ये. गेलेलं नाहीये टेन्शन, कारण आता मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त आणि दोन ओव्हर्स मध्ये कोहली संघानं मोजल्यात फक्त 12 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. आवश्यकता सामना मात्र थोडासा रंगतदार स्थितीमध्ये जात असताना, पण हे सभा प्रेक्षकांना सामना कोणताही संघ जिंकू द्या, परंतु मॅच मात्र चांगलीच झाली पाहिजे. आणि तशाच मॅचेस आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाल्या. स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 36 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय.
1,00,000 रुपये पहिले पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ 25-25 अशी 2,00,000 कॅश प्राइजेस या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकांसाठी सायकल असेल, स्पोर्ट्स सायकल आपण पाहत आहे, मालिकावीरासाठी बाईक आहे या स्पर्धेमध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, सुंदर अशी स्पर्धा. श्रीदत्त बाताण संघ जे प्रवीण भोईर असतील, निलेश भोईर असतील, महेश असतील, सतीश टावरे असतील, जयेश असतील, सागर असतील, सगळ्यांच्या माध्यमातून एक सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन मात्र करण्यात आले. चंद्रकांतजी भोईर साहेब या गावचे माजी सरपंच सीएम समोर फटका सजवलाय. फुल टॉस होता त्यामुळे सोपं होतं. इकडे मात्र धावत सुटलाय, रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे फलंदाज गारद होईल. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र भिंगारवाडी संघाचा मैदान सोडेल. शेवटचे 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. सचिनला स्ट्राईक एंडवर जायचं होतं आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात हा महत्वाचा धक्का. मी तर म्हणेन आता टेन्शन थोडंसं वाढलं असेल भिंगारवाडी संघाचं सुद्धा. 16 धावा करायच्या आहेत, चौथा सामना खेळायचा आहे, परंतु कोहली संघ मात्र हार मानण्यास तयार नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मात्र आम्हाला सुद्धा हा सामना जिंकण्यासाठीच आम्ही आलोत आणि तसाच खेळ. जरी बॅटिंग झाली नसली म्हणून काय झालं, गोलंदाजीमधून आम्ही टक्कर देतोय आणि हेच दर्शवणारं क्रिकेट मात्र पाहायला मिळालंय आतापर्यंत कोहली संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक आपण पाहतोय संगम भोईरच्या मनामध्ये काय सुरू असेल सध्याच्या घडीला. 5 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकाच्या फलंदाजाला 16 धावा करण्यासाठी यावं लागले. नितीन गायकर मैदानामध्ये दाखल झालाय, सोपं नाही आहे. आता मात्र इकडे एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट असंच पडत राहिलं, दबाव येत राहिला तर या मॅच मध्ये मात्र मोठा उलटफेर सुद्धा पाहायला मिळू शकेल. पाहूया संगम भोईर गोलंदाजी मार्कवर. इकडे पहा खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बिलकुल कनेक्शन नव्हतं, शरीराला लागून मात्र चेंडू गेला होता. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये का होईना सध्याच्या घडीला एवढ्या महत्वाच्या धावा झाल्यात. एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय भिंगारवाडी संघाला. भिंगारवाडी संघाला सुद्धा कळून चुकल्या, सामना सोपा ठेवलेला नाहीये कोहली संघानं. लेग बॉयच्या स्वरूपात धाव घ्यावी लागते सध्याच्या घडीला. आणि आता मात्र पाहूया स्कोर कार्ड वर लागल्यात त्या 14 धावा 2 धावांची आवश्यकता. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळून काढला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूर होता, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण होत असताना सामना जिंकलाय भिंगारवाडी संघानं. चौथ्या फेरीमध्ये दाखल होतोय. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना खेळेल अजिवली संघाच्या विरोधामध्ये. मी कॅप्टनला विनंती करेन, भिंगारवाडी टीमचा कॅप्टन आपण धावत या प्लीज. अजिवली टीमचा कॅप्टन आलाय, बाकी सगळे प्लेयर्स इकडे राहतील, परंतु भिंगारवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कारण मॅचेस ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि टॉस 5व्या माळ्यावर उडवला जातोय. त्यामुळे विनंती आहे भिंगारवाडी टीम कॅप्टन. त्यापूर्वी थिएटरमध्ये गेल्यानंतर आपण बाल्कनी स्टॉल असायचा, बाल्कनीचं तिकीट थोडं जास्त असायचं. सामनावीर या पुरस्काराकडे जाऊया आपण. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. 2 धावांचं षटक टाकलं सचिन लहानेटरला या मॅच